अकोले तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून माळदेवी येथे वीज पडून रामदास लक्ष्मण उघडे वय वर्ष 56 या आदिवासी शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. माळादेवी येथील रामदास लक्ष्मण उघडे हे आपल्या शेळ्या चारून घरी परत येत असताना दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान माळादेवी गावातील कारखान परिसरात वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या शेळ्यांच्या कळपातील एका शेळीचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी माळादेवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रदीप हासे यांनी सदर आदिवासी कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी गणेश आवारी, MS टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. आज माळादेवी गावात 1 तासापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी माळादेवीत पडला. एक आदिवासी समाजाचा श्री रामदास लक्ष्मण उघडे हा तरुण शेळ्या वाढण्यासाठी रानात गेला होता. घरी येत असताना त्याच्यावर आणि शेळीवर या ठिकाणी वीज कोसळली आणि तो तरुण आणि शेळी हे दोन्ही या ठिकाणी मयत झालेले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील ही व्यक्ती असून शासनाने या मयत तरुणास जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाला आणि शासनाला आव्हान करतो की हे आदिवासी तरुण आहे ठाकर समाजाचा, त्याला आर्थिक मदत या ठिकाणी शासनाने द्यावी अशी कळकळीची विनंती करतो. त्यांच्या कुटुंबामध्ये कोण होतं? त्यांच्या कुटुंबामध्ये एक त्याची पत्नी आणि त्याला 2 मुलं, एक मुलगी आहे, परंतु तिचं लग्न झालेलं आहे. असे हे कुटुंब, वृद्ध आई वडील सुद्धा ह्या तरुणाला आहे, असं एक कुटुंब या ठिकाणी आहेत.